नमस्कार, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय असतात। हे अध्याय ज्यांना वाचायला जमत नसेल त्यांनी श्री स्वामी चरित्र अवतरणिका हे स्तोत्र वाचावे। 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचल्याचे फळ मिळते। श्री स्वामी चरित्र अवतरणिका। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रासकोण हेची कथन केले से श्री गुरु कर्दळी वनातुनियाले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले। हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला। तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल। चौथ्या माजी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी। पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र। सहाव्यात वर्णिले विष्णू बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले। शंकर नामे एक ग्रहस्त होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त। आठव्यात ते कथा खर्चो निया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त। नव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची। 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळा पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला। भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण। सत्तारक भाविका बसा पातेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत। 15व्यात वर्णिली हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त। 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले। स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू। 18व्यात वृत्त त्यांचे
वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन क्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवि वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1829 वसंत ऋतु चैत्र मास गुरुवार वंद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ बलवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदो नीत्या उभयता ग्रंथ समाप्त केला से स्वामीनी दिदला हावर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य पार संपत्ति संतति प्राप्त होय त्याची वाडो विमल कीर्ति मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांति मोक्ष पद मिळवतया श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थाष्टक। असे पात की दीनमी स्वामी राया पदी पातलो सिद्ध वा उद्धराया नसे अन्यत्राता जगियादिनाला समर्था तुजावीन प्रार्थु गुणाला मला मायना बाप नाप्त बंधु सखा सोयरा सर्व तू दीन बंधु तुझा मात्र आधार याले कराला समर्था तुजावीन प्रार्थु गुणाला नसे शास्त्र विद्या कलादीक काही नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथाही तुझे ले कुरुही अहंता मनाला समर्था तुजावीन प्रार्थु गुणाला प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा तुझा दास मीही स्मृती नामनाला क्षमेची असे याचना त्वत्पदाला समर्था तुजावीन प्रार्थु गुणाला मला काम क्रोधादिकी नागविले म्हणून समर्था तुला जागविले नको दूर लोटू तुझा सेवकाला समर्था तुजावीन प्रार्थु गुणाला नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुजावीन नाही दुजी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुजा दयाळा समर्था तुजावीन प्रार्थु गुणाला कधी गोडवाणी न येई मुखाला कधी द्रव्य नार्तिले याचकाला कधी मूर्ती तुझी न येलोचनाला समर्था तुजावीन प्रार्थु गुणाला मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा घडोपाद सेवा तुझी किंकराला समर्था तुजावीन प्रार्थु गुणाला समर्था तुजावीन प्रार्थु गुणाला। श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।